केंद्रीय अर्थमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर भागवत कराड हे प्रथमच फुलंब्री तालुक्यात आले असता शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड हे खासगी कामानिमित्त तसेच केंद्रीय अर्थमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच फुलंब्री तालुक्यात आले असता त्यांचा फुलंब्री शहरासह चौका, गणोरी फाटा, फुलंब्री, वाकोत फाटा, आळंद आदी ठिकाणी सत्कार करण्यात आला. फुलंब्री शहरात केंद्रीय अर्थमंत्री यांचे ढोल ताशांच्या गजरात नगर पंचायत कार्यालयासमोर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय आवताडे, नगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष सुहास सिरसाट, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, जिल्हा परिषद गटनेते शिवाजी पात्रीकर, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, सभापती सविता फुके, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा ऐश्वर्या गाडेकर, गोपाल वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुहास सिरसाट व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांची पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले, तर जिल्हा परिषदचे सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजी पात्रीकर, सभापती सविता फुके, माजी सभापती सर्जेराव मेटे, उपनगर अध्यक्ष गजानन नांगरे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, फारुख शेख, फुलंब्री मंजारी समाजातर्फे राजेंद्र नांगरे, प्रकाश नागरे, त्र्यंबक नागरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथील ऐश्वर्या उमाकांत ठेंगे या मुलीने रायफल नेमबाजीत 9 राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून नुकतीच आंतरराष्ट्रीय संघात निवड झाली असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुहास सिरसाट व डॉक्टर भागवत कराड यांनी मनोगत व्यक्त केले. पाहूयात ते काय म्हणाले. वतीने असं वाटतं की मी स्वतःच त्या ठिकाणी मंत्री आहे की काय, अशा पद्धतीचं एक सर्वसाधारण माणसाला मोठं पद त्या ठिकाणी मिळालं, न्याय त्या ठिकाणी मिळाला. मी आपल्या सर्वांच्या वतीनं फुलंब्री तालुक्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत या फुलंब्री तालुक्यामध्ये करतो आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहित आहे की मी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठेने करत होतो आणि निष्ठेने करत असताना पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत होतो. कधी तिकीट मिळेल कधी नाही मिळेल, पण पक्ष सांगेल तेच मी करत राहिलो. म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मला खासदार केलं. खासदार मी 22 जुलैला शपथ घेतली, 22 जुलै 2020 आणि एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर म्हणजे 7 जुलै 2021 मला केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांनी मंत्री केलं. मोदी साहेबांनी मंत्री केलं आणि अर्थ खातं दिलं, ज्या खात्याचा सर्वच खात्यावरती इफेक्ट असतो आणि महत्वाचं खातं दिलं. याचं मला कल्पना आहे, हे अर्थ खातं मोठं आहे. मोदी साहेबांच्या 70 लोकांमध्ये देशातून जे निवडले त्यामध्ये मी आहे. याचा अर्थच असा आहे की मला रात्रंदिवस काम करून मोदी साहेबांचा जो मंत्र आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सर्वांना घेऊन आपला विकास कसा होईल, आपल्या भागाचा विकास कसा होईल या मोदी साहेबांच्या मंत्रानुसार मी काम करणार आहे. यावेळी राम बनसोड, योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, फारुख शेख, डॉक्टर अंबादास काथार, सुचित बोरसे, बाबासाहेब शिंगारे, एकनाथ ढोके, अजय शेरकर, शंकर बोंगाणे, सुमित प्रधान, अकबर पटेल, प्रभाकर सोटम, अजय नांगरे, रवी काथार, भगवान निराशे, राजेंद्र डकले, पंडित नागरे, शिवाजीराव वाघ, जालिंधर ढाकणे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.